या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच मी मनपूर्वक प्रणाम करतो। आपण सारे सदोदित दरवेळेस या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहतात। त्यानंतर व्याख्यान झाल्यानंतर काही वेळा आपली एकमेकांसोबत चर्चाही होते आणि पुढच्या व्याख्यानांचे विषय सुद्धा चिंतिले जातात, त्याबद्दल एक मनस्वी आनंद वाटतो। आजकाल असे व्याख्यान यज्ञ खूप कमी होत आहेत। मुळामध्ये लोकांच्या ज्या आसक्ती आहेत, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, लोकांचे जे प्राधान्यक्रम आहेत, ते सुदैवाने वा दुर्दैवाने बदलत चालले असल्या कारणानं मुळामध्ये वाचन, चिंतन, विचार, त्याचं प्रगतीकरण, भाषण या गोष्टी देखील पुण्यात सुद्धा दुरापास्त होत चाललेल्या आहेत। मुळामध्ये पुणे हे तसे विद्येचं माहेरघर असं आपण म्हणतो। पुणे विद्यापीठाला म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तर आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतो। इथे पूर्वी अनेक ज्ञानयज्ञ होत असत, मात्र दुर्दैवाने आता आपण सगळे भौतिकतेला अधिक महत्त्व देत असल्या कारणानं आणि लोकांचा रसास्वाद हा दुसऱ्या गोष्टींमध्ये होत असल्या कारणानं अगदी वेचक वेधक मोजक्या अशा श्रोत्यांमध्ये असे व्याख्यान यज्ञ पार पडतात। मात्र तरी देखील वेळात वेळ काढून उत्साहानं आपण आवर्जून उपस्थित राहतात, त्याबद्दल अत्यंत आनंद वाटतो। आज आपण जो विषय या ठिकाणी चर्चिणार आहोत तो विषय म्हणजे संस्कृत सुभाषिते आणि त्यातून ओथंबणारा जीवन उपदेश असा आजचा विषय आहे। आपण सर्व जाणता की संस्कृत भाषा ही गिर्वाण भाषा आहे, देवभाषा आहे, अत्यंत पुरातन अशी भाषा आहे। अनेक तज्ज्ञांच्या मते ही भारतातली अत्यंत प्राचीन अशी भाषा आहे। मग त्यामध्ये तामिळ की संस्कृत असे अनेक वाद संभवतात, मात्र बऱ्याच तज्ज्ञांच्या मते संस्कृत ही अत्यंत पुरातन प्राचीन अशी भाषा आहे। त्याला गिर्वाण भाषा असं देखील म्हणतात, कारण अनेक संदर्भ असे सापडतात की जिथे देवांचा, साधूंचा, ऋषीमुनींचा एकमेकांशी संवाद जो पूर्वी होत असे तो सगळा संवाद हा संस्कृतमध्ये होत असे। मग तुम्ही वेद म्हणू नका, उपनिषद म्हणू नका, भगवद्गीता म्हणू नका, काही असेल, हे सगळं आपल्याला संस्कृतमध्ये आढळतं। मूळ संस्कृतमध्ये ते आहे आणि त्यानंतर त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये होतो। तो अनुवाद किती सकस आहे, तो अनुवाद किती सरळ, सुबोध, सरस आहे, त्यावर पुढच्या पिढ्यांना त्यातनं काय कळतं हा सगळा विषय त्या ठिकाणी आहे। परंतु आपण जर बघितलं तर वेद, पुराण, भगवद्गीता किंवा ज्याला आपण प्रस्थांतरही म्हणतो, आयुर्वेद म्हणतो, योग म्हणतो, हे सारं संस्कृतमध्ये आहे आणि या अत्यंत सुंदर अशा भाषेतली भाषेतल्या गोष्टी या दुर्दैवानं काही वेळा कठीण असल्यामुळे, काही वेळा त्या फार कमी लोकांपुरत्याच मर्यादित राहिल्या कारणानं हळूहळू संस्कृत भाषा लोप पावते की काय, अशा पद्धतीचा एक प्रवाह आता समाजामध्ये निर्माण झालेला आहे। मात्र तसं असलं तरी गीता धर्म मंडळ असेल किंवा संस्कृत भारती असेल किंवा सखाराम पंत नाथरेकर संस्कृत प्रतिष्ठान असेल, असे काही मोजके लोक संस्कृतसाठी सातत्यानं साकल्यानं आपल्याला कार्य करताना दिसतात। आता असं म्हटलं जातं की भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्योही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषित, की संस्कृत भाषा भाषांमधली मुख्य आणि मधुर अशी भाषा जर कुठली असेल तर ती एक संस्कृत भाषा आहे जी अत्यंत महत्त्वाची भाषा आहे। तस्याम ही काव्यम मधुरम, त्यामध्ये काव्य हा विषय अत्यंत मधुर आहे, म्हणजे आपल्या हृदयासाठी सुद्धा, मनासाठी सुद्धा, आपल्या एकूण जीवनाच्या उपदेशासाठी सुद्धा, रसास्वादासाठी सुद्धा काव्य अत्यंत मधुर आहे। आणि त्या काव्यामध्ये जर सगळ्यात मधुर काय असेल तर तसंच सुभाषित सुद्धा आहे। सुभाषित म्हणजे चांगल्या अशा भाषेमध्ये चांगला असा संदेश जिथे दिला जातो त्याला आपण सुभाषित म्हणतो। आणि आपल्यापैकी अनेकांना अनेक सुभाषित माहीत असतात, म्हणजे अगदी भगवद्गीतेतलं यदा यदा ही धर्मस्य असेल, अशा प्रकारची अनेक सुभाषित म्हणजे श्लोक म्हणूया किंवा सुभाषित म्हणूया आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असतात आणि आपण रोजच्या व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा अनेकदा वापर देखील करत असतो। मराठीमध्ये म्हणी वाक्प्रचार आहेत, इंग्रजीमध्ये इडियम्स किंवा फ्रेजेस असतात, तसे सुभाषित किंवा काही प्रमाणात आपण ज्याला म्हणी वाक्प्रचार सदृश सुभाषित म्हणू शकतो, असे सुभाषित संस्कृत भाषेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर आहेत। आणि साधारण दोन दोन ओळींची ही सुभाषित असतात, ज्यामध्ये
अर्ध्या अर्ध्या ओळींच्या चार ओळी करता येतील किंवा एक ओळ आणि एक ओळ अशा दोन ओळी करता येतील, ज्यामध्ये जीवनाचा रसास्वाद, जीवनाचं सुंदर असं चित्रण, जीवनाबद्दलचा उपदेश हा प्रामुख्याने ओतप्रोत असा भरलेला असतो. असं म्हटलं जातं की संसार कटवृक्षस्य हे फले अमृतोपमे सुभाषित रसास्वाद संगती सुजने जने. की संसार हे एक कटू असं वृक्ष आहे असं म्हटलं जातं. तुम्ही जर एकूण गौतम बुद्धांचं सगळं तत्वज्ञान पाहिलं तर ते असं सांगतात की या जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःख हे शाश्वत आहे, जीवन हे मुळात दुःखरूपी आहे. अगदी तसंच आहे की संसार हा एक कटू वृक्ष आहे. काही जणांना त्यामध्ये चांगले अनुभव येतात, काही जणांना कटू अनुभव येतात, पण मुळामध्ये कटू अनुभव हे अनेक असतात. दुःख हे व्यापून राहिलेलं आहे या संसाराच्या कटू वृक्षामध्ये. हे फले द्वे फले अमृतोपमे, ही दोन फळं अशी आहेत की ज्याला आपण अमृताची उपमा देऊ शकतो. की अमृत पिल्याने माणसाला जर एक प्रकारचं अमरत्व प्राप्त होत असेल तर एक विचाराचं चिरंतन असं अमरत्व या अमृतामुळे प्राप्त होऊ शकतं. त्यातलं महत्त्वाचा भाग म्हणजे सुभाषितांचा रसास्वाद आहे असं सुभाषितकार म्हणतात. सुभाषित रसास्वाद संगती सुजने जने, आणि चांगल्या जनांचा सहवास, चांगल्या जनांचा संपर्क, चांगल्या जनांशी आपली होणारी गाठभेट गुडबाईस हे सगळं जर असेल तर आपलं आयुष्य हे अत्यंत सुलभ आणि अत्यंत पुण्य असं होऊ शकतं असं सुभाषितकार सांगतात. म्हणून सुभाषित रसांचा जो आस्वाद घेऊ शकेल जे अमृतासारखं आहे आणि ज्या जो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहू शकेल त्याचं जीवन धन्य झालं असं समजायला हरकत नाही. तर अशी अनेक सुभाषित आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये असतात की ज्याचा अर्थ जर आपल्याला कळला हा कळला आणि आपण जर तो आत्मसात करून आपल्या आचरणामध्ये काही प्रमाणात आणू शकलो तर आपलं जीवन देखील धन्य होईल. अनेक सुभाषित असतात. आता एक सुभाषित जी काही प्रसिद्ध सुभाषित आहेत, काही अप्रसिद्ध सुभाषित आहेत अशी मुद्दाम होऊन मी निवडलेली आहेत आणि त्या दृष्टीने माझं चिंतन या ठिकाणी व्यक्त करतोय. या सगळ्या सुभाषितांमधलं पहिलं सुभाषित जर कुठलं असेल जे माझं अत्यंत आवडतं सुभाषित आहे, कारण माणसाचं जीवन उत्तम रीतीने जगण्यासाठी माणसाला नेहमी चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतात असं नाही आहे, तर अनेकदा वाईट गोष्टी, विचित्र गोष्टी, विक्षिप्त गोष्टी देखील माणसाच्या आयुष्यात येत असतात. काही माणसं आपल्याला काम करू देत नाही, आपण काही सकारात्मक करत असू तर आपले पाय ओढले जातात अशा पद्धतीची एक कुपमंडूक वृत्ती समाजामध्ये घर करून राहिलेली आहे. मात्र अशा वेळेस आपण इतर कोणाचाही, ज्याला इंग्रजीमध्ये कॉग्निझन्स म्हणतो, म्हणजे इतर कोणाचाही फारसा विचार न करता इतर कोणाच्याही काही गोष्टी असतील ज्या आपल्याला आडवत असतील त्या बाजूला सारून जर आपण पुढे जाऊ शकू तर आपलं जीवन धन्य होईल असा अनुभव मला अनेक वेळा आलेला आहे, आपल्याला तर निश्चितच आलेला असेल. ते सुभाषित असे, निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु लक्ष्मी ही समाविशतु गच्छन्तु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीरा. आपण एक एक ओळ घेऊन त्याचा अन्वयार्थ करूया. निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु. निंदंतु नीती निपुणा म्हणजे नीतीमध्ये निपुण असणारे काही लोक असतात, मग त्यांना कोणी निंदा किंवा वंदा अशा पद्धतीची एक रचना असते. निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु, की तुम्हाला कोणी निंदा, तुमची कोणी निंदा करेल किंवा तुमची कोणी स्तुती करेल. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, की तुम्हाला मरण आज येवो अथवा उद्या येवो. लक्ष्मी ही समाविशत गच्छन्तु वा यथेष्टम, की तुम्हाला पैसा प्राप्त होवो अथवा न प्राप्त होवो. न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीरा, की जे न्यायाच्या मार्गानं चालणारे लोक आहेत, सत्याच्या मार्गानं चालणारे लोक आहेत, जे जीवनात काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने चालणारे लोक आहेत, ती माणसं या कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याने कधीही थांबत नाहीत. आपण जर आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला बघितलं तर स्पीड ब्रेकर्स खूप असतात, परंतु सह्याद्रीची उत्तुंग अशी शिखरं, सातपुड्यासारखा, विंध्यासारखा अचल असा पर्वत आपल्याला खूप कमी वेळा दिसतो. आपल्याला डबकी असतील, नाले असतील असा अनेक वेळा अनुभवायला येतं, पण समुद्र आपल्याला खूप कमी वेळा दिसतं. याचं कारण असं आहे की या कुठल्याही गोष्टींचा या कुठल्याही गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये ज्या जो काही भाग असतो तो जीवन जगत असताना कुठेही न थांबणं आणि आपल्या मार्गाने चालत राहणं, नदीप्रमाणे कार्य ही माणसं करत असतात. मग तुम्ही आपल्या आजूबाजूला देखील अनेक उदाहरणं बघू शकता, इतिहासातही अनेक उदाहरणं बघू शकता. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या,
तुकारामाचं उदाहरण घ्या, रामदासाचं उदाहरण घ्या, गौतम बुद्धाचं कुणाचंही उदाहरण घ्या, तुम्हाला एक लक्षात येईल की माणसं नीतिवान माणसं होती, की माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येयाप्रती श्रद्धा ठेवून निष्ठा ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचं कार्य, त्यांचे विचार या सगळ्यांच्या दृष्टीने त्यांना अनेक अडचणी आलेल्या दिसतात, परंतु या सगळ्यांवर मात करून मी या कशाचीही पर्वा न करता मी पुढे जाणार आहे आणि माझं जे इप्सित आहे, वैयक्तिक इप्सित नाही तर सामाजिक जे इप्सित आहे, जगाच्या कल्याणाचं जे इप्सित आहे ते मी साध्य करणार या दृष्टीने ते काम करत असतात. म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये एखादा जो धबधबा असतो आणि एखादा महापुरुष यामध्ये साम्य हे असतं की त्यांना कुणी वाट दाखवण्याची गरज नसते, ते त्यांची वाट चालत राहतात, कितीही अडथळेमध्ये असतील तरी देखील ते कुणाचंही काहीही विचार न करता थांबत नाहीत, अडखळून राहत नाहीत, अडखळून पडत नाहीत, ऋतून पडत नाहीत, ते निघून जातात. तुम्ही विवेकानंदांचं उदाहरण घेतलं तर विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या. मुळामध्ये विवेकानंद हे सुभाषित त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा वापरत असत. त्यांचं मुळात हेच म्हणणं होतं की तुम्ही काहीतरी चांगलं करणार आहात याचा अर्थ तुम्हाला अडचणी येणार आहे, आणि तुम्हाला अडचणी येणार आहेत याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करणार आहात. तुमच्या आयुष्यामध्ये लोक तुमची टिंगलटवाळी करतायत हे तुमच्या लक्षात आलं तर याचा अर्थ हाच असतो की तुम्ही यशाच्या मार्गावर जात आहात. त्यामुळे सुरुवातीला लोक तुमची टिंगलटवाळी करतात, त्यानंतर लोक तुमची उपेक्षा करतात, त्यानंतर लोक तुमची थट्टा करतात, त्यानंतर लोक तुम्हाला विरोध करतात आणि सर्वात शेवटी लोक तुम्हाला एक विजयवीर म्हणून मान्यता देतात. सगळ्या महापुरुषांचं किंवा महान स्त्रियांचं आपण हेच झालेलं बघतो, परंतु यांनी यांच्या आयुष्यामध्ये आपलं घेतलेलं इप्सित साध्य करण्यासाठीचा जो रस्ता होता तो कधीही बदलला नाही. आपण आंबेडकरांचं उदाहरण घेतलं तरी, आपण सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घेतलं तरी, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मला तर असं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं तेच पुढे महात्मे झाले, किंवा जे महात्मे होते त्यांच्या आयुष्यात हे घडलं. साधं सोपं सरळ आयुष्य, एखादा माणूस जन्मला तो लहानाचा मोठा झाला आणि मग त्याचं सुंदर आयुष्य होतं आणि मग त्याला एकदम समाधी प्राप्त झाली, अशा पद्धतीची रचना ही कधीही घडणार नाही. ते तुमच्या आमच्यासारख्या कदाचित सामान्य माणसांच्या बाबतीत होऊ शकेल, परंतु सत्पुरुषांच्या बाबतीत हे होणार नाही. म्हणून कोणी निंदा केली, स्तुती केली तरी त्यांना त्याचा फरक पडत नाही, पैसा मिळाला नाही मिळाला तरी त्यांना फरक पडत नाही, मरण आज आलं किंवा उद्या आलं तरी फरक पडत नाही, त्यांनी जे ठरवलं ते करत असतात. साधारण असा या सुभाषिताचा अन्वयार्थ सांगता येईल. माझं दुसरं आवडतं सुभाषित जे मी साधारण वेचकपणे निवडण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणजे भगवद्गीतेतलं एक सुभाषित, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे प्रिय नर. साधारण अशाच अर्थाचं सुभाषित जे आपण पहिलं सुभाषित बघितलं, थोडाफार अर्थ तोच आहे, थोडाफार वेगळा आहे. यो न हृष्यती न द्वेष्टी, भगवंत जेव्हा अर्जुनाला मार्गदर्शन करतात तेव्हा भगवंत अर्जुनाला भक्ताची काही लक्षणं सांगतात, जशी रामदासांनी दासबोधामध्ये स्थितप्रज्ञाची काही लक्षणं, मूर्खाची लक्षणं, शहाण्याची लक्षणं हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. अगदी त्याच धर्तीवर त्यापूर्वी काही हजार वर्ष श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सगळं सांगितलंय. श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात, यो न हृष्यती न द्वेष्टी, की जो कुणाचा फार द्वेष करत नाही किंवा जो कुणाच्या फार फार कुणाच्या पुढे करत नाही, पुढे पुढे करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही. हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, कुणाचा फारसा जो शोक करत नाही किंवा कसली जो आकांक्षा फारसा धरत नाही. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी, ज्याच्या जीवनामध्ये शुभ आणि अशुभ यामधला जो काही फारसा भेद आहे तो भेद संपलेला आहे. भक्ती मानवी प्रिय मला, भक्तांमधला असा माणूस आणि माणसांमधला असा भक्त हा माझ्या अत्यंत प्रिय आहे. स्थितप्रज्ञाचं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजे श्रीम माटे एकदा ज्ञानेश्वरांबद्दल सांगताना असं म्हणाले होते की ज्ञानेश्वरांच्या दृष्टीला आकाश उंच नाही आणि समुद्र तळ खोल देखील नाही, सगळं जे काही आहे ते एका पातळीवर त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्यामध्ये कुणाचा द्वेष केला नाही, ते कुणावर रागावले नाही, कसला मोह धरला नाही, कसली आकांक्षा धरली नाही. त्यांना जे काही करायचं होतं ते समाजासाठी करायचं होतं, अडीअडचणी आल्या, अडथळे आले, परंतु ते पार करत ते पुढे निघून. तुम्ही ज्ञानेश्वरांचं सगळं जीवन जर बघितलं तर मुळात त्यांची जात जी होती त्या जातीमुळे, त्यानंतर जे कर्मकांड होतं, ज्या प्रथा परंपरा होत्या, मग त्यांचे वडील असतील, त्यांची आई असेल, त्यांना घराबाहेर समाजातून बहिष्कृत केलं गेलं की भावंड पोरकी झाली, त्यानंतर म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्या अनेक अडचणी आल्या. परंतु तरी देखील ज्ञानेश्वरांनी देखील भगवद्गीतेचं जे काही एक स्वैर असं रूपांतरण केलं आहे,
भावार्थ दीपिका देखील त्यांनी केले, पसायदान त्यांनी लिहिलं, त्यामध्ये त्यांनी कुणाचाही मत्सर, कोण्याही जीवाचा मत्सर न घडो अशा पद्धतीचीच एक रचना तयार केली. परंतु ज्ञानेश्वर देखील स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना हे सांगतात जे ते स्वतः जगले आणि जे जे त्यांनी देखील भगवंता सारखंच पुढे सांगितलं की समचित्त जो असेल, जो समाधानी असेल, तोच खरा भक्त आहे. की ज्याचं मन फारसं कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेलं नाही आहे, जो सातत्याने जिथे आहे त्याचाच विचार करतो, फार भूतकाळाचा भविष्याचा विचार करत नाही, जो फारसा कुणावर रागवत नाही, जो कुणी स्तुती केली तर मोहित होत नाही, निंदा केली तर विचलित होत नाही, अशा पद्धतीचा एक स्थितप्रज्ञ माणूस हा भगवंताचा, भगवंताच्या अत्यंत समीप असतो, भगवंताच्या अत्यंत निकट असतो. आपण जर आपल्या जीवनाचा एकूण अनुभव घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आपण एक काम, काहीतरी कार्य करत असतो, कुणीतरी येतं आणि आपल्यावर काहीतरी टीका करतं आणि आपण मग विचलित होऊन जातो, कुणीतरी येतं आपली स्तुती करतं आणि आपल्याला फार आनंद होतो. जे स्तुती करतात ते आपले असतात, जे टीका करतात ते आपल्यासाठी परके असतात. टीका करणाऱ्यांवर आपण रागवत राहतो, स्तुती करणाऱ्यांना जवळ करतो. परंतु आपल्याला स्थितप्रज्ञ हा खूप मोठा शब्द झाला, समचित्त समाधानी ही खूप मोठी शब्द झाले हे देखील, परंतु आपल्याला एक बॅलेन्स्ड असा व्ह्यू की ज्याला अत्यंत कुठल्याही पद्धतीने जो विचलित होणार नाही असं करता येईल का हे चिंतन आपण करू शकतो. कारण मुळामध्ये आपण ज्याच्यावर रागवतो, ज्याच्यासाठी रागवतो, ती कारणं क्षणार्धात लोप पावतात, परंतु आपलं रागवणं हे कायम राहतं. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्यावर, आपल्यासोबत राहणाऱ्या इतरांवर होऊ शकतात. तर रागवण्यातनं फारसे फायदे होत नाहीत किंवा फार आनंदी होण्यातनंही फारसे फायदे होत नाही. आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, ती गोष्ट मिळते, आपण खूप आनंदी होतो. एखादी गोष्ट हवी असते, ती मिळत नाही, आपण खूप दुःखी होतो. परंतु हे जीवन आहे, हे बदलणारं आहे, कुठलीही गोष्ट शाश्वत नाही आहे, कुठलंच काही चिरंतन नाही आहे. मृत्यू हा फक्त चिरंतन आहे, बाकी सुखदुःख हे सगळं बदलत राहतं. हे जे पूर्वी पूर्वसुरींना जे काही समजलं त्यातलं थोडं जर आपल्याला काही उमजलं आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला तर आपल्यावर देखील त्याचा आणि आपल्या इतर लोकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल. म्हणून भगवंत सांगताना त्या सुभाषितामध्ये, श्लोकामध्ये हेच सांगतात की जो रागावत नाही किंवा जो कुणाचा द्वेष करत नाही, जो स्तुतीने मोहित होत नाही, निंदेनं विचलित होत नाही, किंवा जो कुठला शोक करत नाही, कसली आकांक्षा धरत नाही, असा माणूस हा माझा प्रिय भक्त आहे. म्हणून अर्जुनाला ते सांगतात की तू विनाकारण विलाप करू नकोस, कारण हे सगळं घडणार आहे, हे विधीचं विधान ज्याला आपण म्हणतो हे सगळं आहे. जर फक्त जे काही घडतंय ते तू एक तटस्थपणे बघ आणि त्याच्यामध्ये सामील हो, एवढंच तुझ्या हातात आहे. आणि अनेक संत महंत नेहमी हेच सांगतात आपल्याला, म्हणजे आजच्या आधुनिक भाषेमध्ये त्याला सांगायचं झालं तर आपण सगळेजण खूप रिस्पॉन्ड कमी करत असतो आणि रिॲक्ट जास्त करत असतो. आपण जर रिस्पॉन्ड करू शकलो तर रिस्पॉन्ड हा फक्त भावनेतून येत नाही तर तो बुद्धीने देखील येतो. एखाद्या गोष्टीचा निरक्षीर असा विचार केला, विवेकानं विचार केला तर आपण रिस्पॉन्स देऊ शकतो. परंतु आपण जर फारच भावनाप्रधान असू किंवा काही घडलं आणि क्षणार्धात आपण रागावून जे करतो किंवा विचार न करता जे करतो तो रिॲक्शन ती असू शकते, तर हाच फरक आहे. म्हणून यातलं जर आपण काही पाळू शकू तर आपलं देखील जीवन सुकर होईल. लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ शकेल कदाचित की अरे हा बदलला, अरे ही बदलली, सुरुवातीला खूप रिॲक्ट होत असे पण आता बॅलेन्स्ड आहे. आणि आपल्याला नंतर हे कळून जा की चुकू शकेल कदाचित की काहीच आपल्यासोबत राहत नाही आणि काहीच येत नाही. आपण जो खूप आनंद केलेला असतो तोही येत नाही, खूप दुःख जे केलेलं असतं तेही येत नाही. म्हणून जीवनाकडे एक तटस्थ नजरेनं बघता येऊ शकेल का असं जे भगवंत या श्लोकात सुभाषितात सांगतात त्याचा आपण सगळेजण विचार करू शकतो. तिसरं सुभाषित मी जे निवडलं आहे ते म्हणजे आम्ही लहानपणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या काही परीक्षा देत असू ज्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया वगैरे अशा बऱ्याच परीक्षा होत्या. त्यामध्ये आम्हाला एक सुभाषित होतं जे मी तेव्हा मुखोद्गत केलं होतं आणि त्याचा अंमल करण्याचा प्रयत्न करतोच आहे. ते सुभाषित असं आहे, अतिपरिचयातवन्या संतत गमना दनादरो भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्टमिंदनम कुरुते. थोडंसं अवघड आहे, आपण त्याची फोड करूया. अतिपरिचयात अवज्ञा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अतिपरिचय झाल्यानंतर अवज्ञा होते. संतत गमना दनादरो भवती सातत्यानं तुम्ही एकमेकांसोबत जाणं येणं केलं तर अनादर होऊ शकतो. मलये भिल्ल पुरंद्री जसं की आपल्या सगळ्यांसाठी, आपण इथे पुण्यामध्ये आहोत, महाराष्ट्रात आहोत, तर आपल्यासाठी चंदन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर ते घ्यायला गेलो तर आपल्याला त्याची खूप किंमत आहे, आपल्याला त्याचं मूल्य आहे, आपल्यासाठी ते खूप दुर्मिळ असा एक प्रकार आहे आणि महागडपण. चंदन तरु काष्टम इंधनम पुरते,
परंतु मलय पर्वतामध्ये, हिमालयामध्ये वगैरे त्या भागात राहणाऱ्या ज्या काही गृहिणी आहेत, जी काही माणसं आहेत, त्यांच्यासाठी मलय भिल्ल पुरंदरी, भिल्ल म्हणजे भिल्लीण असं म्हटलेलं आहे, कारण त्या भागामध्ये त्यांची संख्या जास्त आहे, पण कुठली एखादी स्त्री मलय भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टमिंधनम कुरते, चंदनाचं लाकूड रोजच्या सरपणासाठी जाळते. आपण रोजच्या सरपणासाठी साधं लाकूड जाळू, परंतु आपण सागवान किंवा चंदन कधीही जाळणार नाही. असेल तर आपण ते घेऊन ठेवू की बाबा आपल्या घरामध्ये त्याचा उपयोग होईल, तो सुगंध दळवत नाही. परंतु मलय पर्वतावर ज्या भिल्लीण राहतात त्या त्याचा वापर रोजच्या सरपणासाठी करतात. तसंच आहे, म्हणजे तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात आणि ऊसाबद्दल फारसं सांगितलं तर त्यांना त्याची विशेष किंमत वाटणार नाही, त्यांच्याकडे ऊस मुबलक प्रमाणामध्ये आहे. जिथे जे जास्त पिकतं तिथे लोकांना कदाचित त्याचं महत्त्व नसेल, कारण त्याच्याशी अतिपरिचय झाले. आपण पण आपल्या जीवनामध्ये विचार केला तर अतिपरिचयात अवज्ञ होतेच. मी इथे महिन्यातनं एकदा येतो, तुमचा आमचा संवाद होतो, परंतु जर रोज यायला लागलो तर कदाचित त्याचं मूल्य राहणार नाही, त्याचं महत्त्व राहणार नाही. तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हालाही अनुभव, तुम्ही सगळे मोठे आहात, तुम्हालाही अनुभव आला असेल, एखादी गोष्ट जर आपण एखाद्याला सातत्यानं सांगायला लागलो तर त्या व्यक्तीला त्याची किंमत राहते. एखाद्याला तुम्ही सातत्यानं भेट द्यायला लागलात तर 2-3-4 वेळा ते खूप छान असतं, अगदी साखरेसारखं गोड असतं, परंतु कधी त्यामध्ये विषाचा कडा कालवला जाईल आपल्यालासुद्धा कळणार नाही. ज्याच्या आपण जेवढं जवळ जाऊ तेवढी घुसमट होते, तेवढं गुदमरण होतं, आणि ते आलं की मग ते नातं तुटतं. म्हणून असं कोणीतरी एकदा एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमची अत्यंत जवळची नाती प्रेमानं जपायची असतील तर फारसं सख्य करू नका, फारसं लगट करू नका. कारण ते जेव्हा होतं तेव्हा माणसं एकमेकांना गृहीत धरतात, माणसांची किंमत संपलेली असते, बोलायचे विषय देखील संपलेले असतात. आपण 4 दिवस जर आपण भेटू तर आपण खूप विषय बोलतो, 5व्या दिवशी विषय संपतात, पण बोलायचं तर असतं. मग काय बोलायचं? मग हा असाच, ती तशीच, हे ठीक आहे. मग 6-8 दिवस होतात, 9वा दिवस सुरू होतो, मग अरे तू 5 वाजता येणार होतीस, 5:15 आलीस. मग सुरुवातीला हे सगळं चालतं, आता अतिपरिचय झालेला असतो, बोलायला विषय नसतात, किंमत संपलेली असते, अनादर सुरू होतो. म्हणून संतत गमनादनादर उद्भवती, सातत्यानं जर उठबस असेल तर अनादर झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अतिपरिचय, की ज्याला आपण अति तेथे माती म्हणतो, मराठीतली अत्यंत सुंदर म्हण, की जर अति झालं तर त्याची माती होण्याची शक्यता असते. गोड आवडतं, खूप खाल्लं जातं, इतकं खाल्लं जातं की मग हळूहळू न खाण्याची परिस्थिती निर्माण होते, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, डायबिटीज झालेला असतो, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, वगैरे वगैरे. बाहेर इथे चौकामध्ये कुठे पाणीपुरी मिळत असेल, भेळ मिळत असेल, एकदा आवडलेली असते, दुसऱ्यांदा जातो, तिसऱ्यांदा जातो, काही दिवसांनी खाण्याची इच्छा देखील संपते. जी गोष्ट अति होते ती गोष्ट संपलेली असते. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिपरिचय आपल्याला टाळता येतो का, याचा विचार आपण करू शकतो. याच्यामध्ये पदार्थ खाण्याचे येतात, याच्यामध्ये नाती येतात, माणसं येतात, सवयी येतात. एखाद्याला पुस्तक वाचण्याची प्रचंड आवड असते, म्हणून तो दिवसभर पुस्तक वाचत बसेल, तर काही काळामध्ये डोळ्यावर ताण येईल, चष्मा लागेल, दृष्टी अधू झाल्याशिवाय राहणार नाही. ते जर केलंच नाही तर आपल्याला फारसं शहाणपण येणार नाही, आपण अतिसामान्य माणूस बनू. म्हणून गौतम बुद्धांनी जो मध्यम मार्ग सांगितला, तो मध्यम मार्ग जर आपण पाळू शकू. एकदा गौतम बुद्धांच्या बाबतीत असं घडलं की गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते, आणि सुरुवातीला त्यांचं जीवन हे तसं एक सुखासीन असं, विलासी मी म्हणणार नाही, सुखासीनही म्हणणार नाही, सुखवस्तू असं जीवन होतं त्यांचं. आणि नंतर जेव्हा ते बाहेर पडले, त्यांनी जीवनातली दुःखं बघितली, तेव्हा त्यांना लक्षात आलं की जीवन दुःखमय आहे आणि आपला जन्म हा समाजाच्या उत्कर्षासाठी झाला आहे. म्हणून ते राजवाडा वगैरे सगळं सोडून, ती सगळी श्रीमंती उपभोगलेली सोडून ते निघून गेली. आणि मग त्यांनी जीवनाचं वास्तव पाहिलं आणि मग त्यांना लक्षात आलं की मृत्यू हे एकमेव सत्य आहे, जीवनाचं अंतिम सत्य आहे. आणि मग त्यांनी ते खूप साधं जीवन त्यांनी जगायला प्रारंभ केला. ते जेव्हा तपश्चरण करत बसत असत, ध्यान करत असत, त्यावेळेस ते त्यांचं मन एकाग्र करत असत आणि तासन तास अनेक दिवस तसे बसत असत. आणि मग ते खाणं पिणं वगैरे त्या काळात बंद असे आणि त्यांचं पोट काही काळानंतर खपाटीला गेलं असं म्हणतात चरित्रांमध्ये, जे सांगितलं ते पूर्ण आतमध्ये गेलं आणि त्याचा त्यांना त्रास व्हायला लागला. आणि मग ते एकदा असंच ध्यानाला बसलेले असताना त्यांना एक बाई दिसली आणि ती बाई तिच्या शिष्यांना घेऊन कुठेतरी जात होती, बाजूला बसलेली होती.
आणि बुद्ध ध्यानावस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी तो संवाद ऐकला. तो संवाद असा होता की त्यांच्याकडे आपल्याकडे संतूर वगैरे सतारी जे वाद्य असतात तसं त्या काळी त्या वनामध्ये जे वाद्य होतं ते वाद्य ती बाई तिच्या विद्यार्थ्यांना शिकवत होती. आणि शिकवताना ती बाई हे सांगत होती की हे वाद्य ह्याच्या तारा आहे, याचा झंकार यातून निर्माण होतो, स्वर निर्माण. तुम्ही जर हे वाजवलंच नाही तर याची क्षमता कमी होईल. तुम्ही जर सातत्याने वाजवत बसलात तर तरी देखील याची क्षमता कमी होईल, ते खराब होऊन जाईल. म्हणून दिवसामध्ये रोज काही वेळा तुम्हाला याचा सराव करायला लागेल. खूपही करू नका, कमी प्रमाणात असू देऊ नका, मध्यम मार्ग पाळावे. तेव्हा गौतम बुद्धांना त्या गोष्टी समजल्या, त्यांना उपरती झाली आणि त्यांनी मध्यम मार्ग हे त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान निर्माण. म्हणून मध्यम मार्गाचा जर तुम्ही आम्ही सगळेजण वापर करत असू की एखाद्याला एक साधं उदाहरण आहे की तुम्ही 6 महिन्यांनी भेटत असाल तर ते अंतर खूप होतं, रोजच भेटत असाल तर अंतर खूपच कमी होतं. म्हणून 1-2 महिन्यांनी भेटता येईल का, गेल्यानंतर अगदी थोडक्यात ठेवता येईल का, कारण ते आती झालं की मग फाटल्यात जमा होता असं म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, तसं ते आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार सत्सद्विवेकाने करू शकू तर आपल्या सगळ्या गोष्टी या भगवंत म्हणतात तशा समचित्त समाधानी स्थितप्रज्ञासारख्या राहतील. 14 सुभाषित थोडंसं जगाच्या पटलाचा प्रवास करून आणणार. ते सुभाषित असं आहे, अयम निज करो परो वेती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. अयम निज परो वेती गणना लघु चेतसाम, की हे माझं आहे हे तुझं आहे असा अनेक लोक विचार करत असतात. म्हणजे असं सांगितलं जातं की माझा हा विचार सुटतच नाही, माझा हा विचार संपत नाही. म्हणून कोणीतरी असं म्हणतं माझा हा विचारच मुळात हिंसा आहे. की तुम्ही जेव्हा माझं माझं म्हणता तेव्हा तुम्ही माझं आणि माझ्या लोकांना त्या वर्तुळाचं केंद्रबिंदू बनवता आणि बाकी सगळ्यांना त्रिज्येत किंवा परिघामध्ये ढकलून देता, त्या व्यासावर टाकता, आणि माझा आणि परका हे भाव निर्माण होतात. एक साधू होते, ते साधू त्यांना तपश्चर्या वगैरे करायची होती, त्यांना जीवनाचं सत्य आकळून घ्यायचं होतं. त्यांना असं लक्षात आलं की समाजामध्ये प्रचंड गोंधळ असतो, गोंगाट असतो, आपल्या आजूबाजूला आपलं मन एकाग्र होणार नाही. म्हणून ते हिमालयामध्ये गेले आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी तपश्चर्या सुरू केली. तिथे गेल्यानंतर दुसरे साधू आले आणि ते त्यांच्या बाजूला बसले आणि हे पहिले साधू त्यांच्याशी भांडायला लागले की अरे बाबा, या झाडाखाली मी बसलेलो आहे, हे झाड माझं आहे, या झाडाच्या जवळ तू बसायची आवश्यकता नाही, ते तुझं झाड. म्हणजे जो उद्देश त्यांचा होता की त्यांना संसारातून मुक्त व्हायचं होतं, ते शरीर रूपाने संसारातून मुक्त झाले, परंतु जिथे ते गेले तिथे त्यांनी नवीन संसार सुरू केला. कारण माझं तुझं जिथे, तर क्षुद्र मनाची माणसं, क्षुद्र मनाची माणसं ही सातत्यानं माझा तुझा हे माझं आहे वगैरे वगैरे असा क्षुद्र विचार करत असतात. परंतु उदार चरित असणाऱ्या माणसांसाठी वसुधा हेच एक कुटुंब असतं. म्हणून तुम्ही संस्कृतमधल्या या सुभाषिताचा जर आस्वाद घेतला, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, की अवघं जग हेच हाच ज्याचा संसार असतो, संसार हे त्याचं जग नसतं. माझी मुलं, माझ्या माझी बायको, माझा नवरा, माझी माणसं, हे ठीक आहे, म्हणजे हे प्रत्येकाच्या जीवनात असतं, परंतु त्यालाच जर आपण चिकटून बसत असू तर एक कुपमंडूक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मी परत उदाहरणं दिली तशी ज्ञानेश्वरांचं, विवेकानंदांचं, रामदासांचं, टागोरांचं, साने गुरुजींचं, विनोबा भावेंचं उदाहरण. विनोबा भावे हे त्यांच्या संवादाची सुरुवात जय जगत असं म्हणूनच करत असत, की त्यांना धर्म, पंथ, जात, राष्ट्र या मर्यादा मान्य नव्हत्या. राजाराम मोहन राय असं म्हणायचे की मी देशाचा आहे, देश जगाचा आहे आणि जग सर्वांचं आहे. म्हणून अत्यंत टोकाचा राष्ट्रवाद किंवा अत्यंत टोकाचा प्रादेशिकवाद हा देखील संकुचितपणाचा भाग काही लोक मानतात, की त्यांच्या दृष्टीने पुणे, सदाशिवपेठ, महाराष्ट्र वगैरे हे ठीक आहे, परंतु संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं. म्हणून रामदास कुठेतरी अडगळीत बसलेले असताना जेव्हा आईने ते पडताळ उघडलं तेव्हा त्या आईला म्हणाले की चिंता करीतो विश्वाची. त्याचा अर्थ चिंता म्हणजे स्ट्रेस किंवा वरी असा नव्हता, चिंता म्हणजे चिंतन होतं. चिंतन मी विश्वाचं करतो आहे किंवा जगाचं कसं काय होईल. माणसं अशी वागतात, माणसं त्यांच्या गोष्टींना चिकटून बसलेली असतात, परंतु आपण तर वेगळा विचार करतो, मग हे जग कसं बदलेल, हे जग आधी कसं सुंदर होईल वगैरे वगैरे. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं तेव्हा आता विश्वात्मके देवे कुठल्याही श्रीकृष्णाला किंवा विठ्ठलाला किंवा जगदंबेला त्यांनी प्रार्थना केली नाही, तर विश्वात्मक देवाकडे त्यांनी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, किंवा माझी मागणी विचारात घे, मला प्रसाद दे, त्या प्रसादाचं दान जे असेल त्याला मी पसायदान म्हणतो,
आणि दुरितांचे एथिमिरजाव आपल्याला ते सगळं माहिती आहे. त्यांनी दुरितांचा विरोध केला नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं एखादा वाईट माणूस हा नको आहे असं नाही आहे, तर त्या माणसाचं वाईट माणसाचं जे काही गंज चढलेलं आहे तो बाजूला व्हावा आणि त्यातनं जो काही पुरुष जी स्त्री उरते ती स्त्री ही त्या अर्थाने स्वीकारली जावी, तो पुरुष त्या अर्थाने स्वीकारला जावा समाजामध्ये, असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून भारत किंवा महाराष्ट्र किंवा पुणे किंवा जिथे ते होते आळंदी वगैरे त्या भागाचाच विचार न करता त्यांनी सगळ्या जगाची चिंता त्यामध्ये वाहिली आणि ज्ञानेश्वराचं पसायदान असं एक अशा श्लोकांचा एक समुच्चय आहे, अशा सुभाषितांचा एक समुच्चय आहे की जे जगामध्ये अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं, अनेक लोकांना ते आपलंसं वाटलं, कारण सगळ्यांना त्याच्यामध्ये जे काही सामायिक असं होतं, जे सार्वजनिक असं होतं, सर्वकालीन असं होतं ते त्याच्यामध्ये दिसलं. म्हणून ज्ञानेश्वरांनी अगदी मला डायबिटीज झालेला आहे आणि आता कुठल्या गोळ्या घेऊ किंवा ब्लड प्रेशर वाढलं असं सांगितलेलं नाही आहे, तर त्यांनी जी चिरंतन मूल्य आहेत ती त्यामध्ये सांगितली, जी जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येकाला आपलीशी वाटतील. ते काय साधं सांगितलं, म्हणजे सगळ्यांवर प्रेम करा, कुणाचीही निंदा करू नका, सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करा वगैरे वगैरे, हे साधं. तर हे सगळं असलं तरी पण हे सर्वकालीन मूल्यांचा जर तुम्ही विचार केला तर शाश्वत मूल्य आणि प्रवाही मूल्य. प्रवाही मूल्य म्हणजे कपड्यांचा विषय असेल किंवा राहणीमान असेल, लोकांचंही बदलतं. तुम्ही ज्या ज्या भागात जाल त्या त्या भागानुसार, वयानुसार, काळानुसार ते बदलतं. परंतु शाश्वत जी मूल्य आहेत ती अगदी चिकटून राहिलेली असतात. म्हणजे बघा, सत्य, अहिंसा असेल, सत्य असेल किंवा सगळ्यांना मदत करणं असेल, परोपकार असेल, नम्रता असेल, अशी अनेक, सदाचार, परोपकार, अशी अनेक मूल्य आहेत की जी जगामध्ये सगळ्या भागामध्ये सगळ्या पातळीवर सगळ्या लोकांनी स्वीकारली, ती फक्त महाराष्ट्रात पुण्यात आहेत किंवा ब्राझीलमध्ये आहेत किंवा पाकिस्तानात आहेत नाहीत असं नाही आहे, तर ती मूल्य स्वीकारलेली, ती मूल्य या महात्म्यांनी सांगितली, ती जागतिक पटलावर सिद्ध झाली. आणि म्हणून अयम निज परोवेती, की माझा तुझा असा विचार न करता. मुळात गांधी एकदा असं म्हणाले होते की जगातल्या सगळ्या संस्कृतींचं वारं माझ्या देशामध्ये येऊ, सगळ्या प्रकारचं साहित्य याचं वाचन चिंतन माझ्या लोकांकडनं हो, जगातल्या सगळ्या महात्म्यांचे जे चांगले विचार आहेत ते आमच्याकडनं स्वीकारले जावेत. पण हे सांगताना गांधी म्हणतात की हे सगळं करताना माझे पाय मात्र माझ्या भूमीवरच असो. म्हणजे एका बाजूला ते विश्ववाद सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रनिष्ठा देखील सांगतायत. तर मतीत अर्थ हा की या सगळ्या माणसांनी जगाच्या कल्याणाची चिंता वाहिली, त्या दृष्टीनं या सुभाषिताचा अन्वय अर्थ आहे. आणखी एक सुभाषित आहे, जे साधं सुभाषित आहे, जे खूप कदाचित उच्च दर्जाचं नसेल परंतु तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असेल. सर्पदुर्जन योर मध्ये वरम सर्पो न दुर्जन, सर्पो दशती काले ना दुर्जनस्तु पदे. की साप आणि दुर्जन माणूस यामध्ये साप परवडला पण दुर्जन माणूस नव्हे, कारण साप एकदा चावतो दुर्जन माणूस पदोपदी दंश करतो. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या जीवनामध्ये असे आपल्याला अनुभव येतात की आपल्या जवळची अनेक माणसं जी आपली आपण म्हणावतो ती माणसं आपल्याला जेवढं दुःख देतात तेवढं इतर दुर्जन व्यक्ती देखील देणार. आपण त्यांना आपलंसं म्हणतो, आपलंसं करतो, माझा माझा असं करतो, परंतु त्यांच्याकडनं आपल्याला दुःख होतं. त्याहीपेक्षा दुर्जन माणसं जी आहेत त्यांच्याकडनं देखील आपल्याला प्रचंड दुःख प्राप्त होतं आणि ते सातत्यानं होतं. एखादी वाईट व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती जर तुमच्या संपर्कात असेल आणि कदाचित तुमच्या दुर्दैवानं आणि तिच्या सुदैवानं ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार असेल, आजूबाजूला नातेवाईक असतील, मित्र असतील, कुणी असेल, तर घरातली व्यक्ती असेल किंवा समाजातला एखादा दुर्जन असेल, तर त्याचा त्रास सातत्याने होत राहतो. साप बिचारा येतो, दंश करायचा तिथे करतो आणि झालं आपलं काम की निघून जातो. परंतु ही माणसं सातत्यानं फुत्कार मारतात, याचे शारीरिक परिणाम कदाचित नसतील, मानसिक परिणाम अत्यंत दुःख देणारे आणि पोखरणारे असतात आणि माणसांचं जीवन हे त्या दृष्टीनं नकारात्मक झाल्याशिवाय राहत नाही. तर असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं सर्प परवडला पण अशी माणसं नको. पण अशा माणसांना फारसं न बोलता, त्यांना काही त्रास न देता, त्यांच्या वाट्याला न जाता, त्यांना कळू न देता त्यांच्यापासून आपण दूर कसे जाऊ शकू. ज्ञानेश्वरांना कोणीतरी विचारलंय की भांडणं झाली तर माघार कुणी घ्यावी, ज्ञानेश्वर खूप सहजगत्या म्हणाले ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तुम्ही माघार घ्या, तुम्हाला दुःखी व्हायचं असेल तुम्ही वादविवाद करा, मग अहंकार जागा होतो, मग द्वेष जागा होतो, मग तू असं म्हणाला मी असं, हरकत नाही. ते करायचं असेल तर ती परिक्रमा करायची, तर ती कधीही संपणारी परिक्रमा ते सातत्याने सुरू राहील. पण ज्ञानेश्वर म्हणाले की सुखी ज्याला व्हायचं आहे त्यांनी माघार घ्यावी, शहाणा तो जो माघार घेतो. म्हणून मी का माघार घेऊ, मी का असं करू, माझी काय चूक झाली, हरकत नाही,
तू त्यामध्ये उलझत बस, परंतु मग तुझ्या आयुष्याचाही वेळ, तुझ्या आयुष्याचेही महत्त्वाचे क्षण, तुझ्या आयुष्यातली शक्ती, हे सगळं पणाला लागेल. आणि सातत्यानं मी चुकलो नाही तरी देखील या हा माझ्याशी असं वागला हे दुःख आयुष्यामध्ये राहील. त्यापेक्षा त्या माणसाला बाजूला सारून त्याला न कळू देता अलगतपणे दूर जाता येईल का असं बघता येऊ शकतं. एखाद्या माणसाचं काही पटलं नाही तर वादविवाद करण्यापेक्षा, समजावून सांगण्यापेक्षा की बाबा हे असं आहे तसं, ही माझी बाजू वगैरे कर, दोन तीनदा ठीक आहे, होत नसेल तर सावकाशपणे कीप सेफ डिस्टन्स, हे जे इंग्रजीत आपण म्हणतो, ते जर आपण करू शकलो तर आपल्याला त्याचं समाधान लाभतं. काही माणसं ही बदलता बदलत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही डोकं आपटलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. आणखी एक सुभाषित आहे जे आपल्या पुण्यातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना लागू पडेल, सकारात्मक अर्थानेच म्हणतो आहे मी. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्य आणि न मनोरथही, की आपले पुणेकर मंडळी अत्यंत उद्यमशील आहेत, उद्योगी, त्यांना उद्योगामध्ये राहणं आवडतं, ते उपक्रमशील आहेत, विधायक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो, सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक असतील, साहित्यिक असतील, जीवनासाठी चांगले असणारे उपक्रम ते नेहमी करत असतात. परंतु सगळ्यांनाच हे जमत नाही, काही माणसं मुळामध्ये खूप आळशी असतात आणि त्यांना देरे हरी खटल्यावरही हा जो साधारण सुभाषित मराठीत आहे तसं त्यांना हवं असतं. उद्यमेनही सिद्ध्यंती कार्य आणि न मनोरथ, की ज्याला उद्योग करायचा आहे त्याला सगळं काही साध्य होऊ शकतं, जो उपक्रमशील आहे त्याला काही मिळू शकतं, कार्य आणि न मनोरथही, केवळ मनोरथ रचल्याने, मनातल्या मनात मांडे रचल्याने कार्य पूर्णत्वा जाणार नाहीत. नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा, एखादा सिंह कितीही शूरवीर असला परंतु तो एका जागेवर शांतपणे बसलेला असला आणि विचार करत असला मनातल्या मनात की आता एखादा हरिण येईल आणि त्याची मी शिकार करेल, परंतु त्याची उठण्याची जर तयारी नसेल तर हरिण बिचार सिंहाच्या बाजूने अगदी सावकाशपणे पुढे, सावकाशपणे पुढे निघून जाईल. म्हणून तुम्ही कितीही बलशाली असाल, तुमच्या मनामध्ये कितीही संकल्प असतील, जोपर्यंत तुम्ही त्याची सिद्धता करत नाही, तो व्यावहारिक पातळीवर ते आणत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. दुर्दैवाने भारतीयांच्या ज्या काही वाईट सवयींमधली एक सवय आपण म्हणतो ती म्हणजे बरेच लोक निरुद्योगी आहेत, बरेच लोक आळशी आहेत, काहीही न करता त्यांना सगळं हवं असतं, त्यांना सकाळचा सूर्योदय जो असतो तो देखील बघायचा नसतो आणि संध्याकाळचा सूर्यास्त देखील बघायचा नसतं. म्हणजे असं की सकाळी देखील उठायचं नसतं आणि रात्री देखील त्यांना फारसं जागायचं नसतं. अगदी मी दिवसातनं 8-10 तासच जागा राहील, परंतु नरेंद्र मोदी बनण्याची त्या माणसांची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही होत नाही त्यावेळेस नशिबाला दोष देऊन ते मोकळे होत असतात. परंतु आपण मोदीजींचं जर जीवन बघितलं तर अत्यंत कष्टप्रद असं जीवन सुरुवातीपासून राहिलेलं आहे, हे खरं आहे. म्हणजे मुळामध्ये त्यांना चहा वगैरे विकणं हे तर होतं, प्रचंड गरिबी होती, त्यामुळे फारसं शिक्षण करता आलं नाही, पुढे त्यांनी ते केलं, परंतु जीवनामध्येही बरेच संघर्ष निर्माण झाले आणि हे सगळे होत असताना राजकारणामध्ये देखील अनेक पातळ्यांवर त्यांच्या पुढे संघर्ष निर्माण झाले. परंतु जे मी ठरवलेलं आहे ते मला करायचं आहे आणि कष्ट करूनच हे मिळणार आहे, ही त्यांची वृत्ती होती. आजही तुम्ही बघितलं तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे 18 किंवा कमीत कमी 16-18 तास त्यांचं काम सातत्यानं चालू असतं आणि तुम्हाला त्याचे जे काही परिणाम आहेत ते दिसत आहेत किंवा येत्या काळातही दिसतील. एका कोण्या विशिष्ट विचारांची, पक्षाची बाजू घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही, मात्र तरी देखील एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर निश्चितपणे त्याच्या पद्धतीने आपण त्या पातळीवर उभं राहायला हवं. मोदीजी फक्त स्वप्नरंजन करत नाहीत तर ते सत्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतात. मी अमुक करीन तमुक करीन हे फक्त भाषणांमध्ये होत नाही तर त्यासाठीचे प्रयत्न असतात. आता तुम्ही G20 परिषद जी आपली चाललेली आहे, कालच मी एके ठिकाणी चिंतन आमचं चालू होतं त्यावेळेस असं समजलं की ही G20 परिषद आहे ती 20 अशा विकसनशील राष्ट्रांची परिषद आहे, म्हणजे इंडोनेशिया आहे, ब्राझील आहे, आफ्रिका आहे, भारत आहे, आपल्यासारखी राष्ट्र आहेत की जे विकसनशील आहेत, जे अमेरिकेसारखी पूर्णतः विकसित नाही, त्या राष्ट्रांची ही परिषद आहे. मग व्यापार कसा करता येईल, भागीदारी कशी करता येईल, त्यातनं आर्थिक सुबत्ता कशी निर्माण करता येईल वगैरे वगैरे. आजपर्यंत कसं होतं, G20 परिषद ही साधारण 2 दिवस चालायची. 2 दिवसांमध्ये जगातले ते 20 देशांचे प्रतिनिधी यायचे, ते बसायचे एकत्र, त्यांच्या चर्चा व्हायची आणि मग चहापान खाणं पिणं चर्चा वगैरे होऊन ती परिषद संपायची. मात्र मोदीजींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी नेमकं काय केलं, तर ही 2 दिवस केवळ परिषद 9 आणि 10 सप्टेंबर म्हणजे उद्या आणि परवा ही दिल्लीमध्ये परिषद आहे, परंतु त्याआधी जवळपास 250 च्या आसपास बैठका देशभर झाल्या.
की फक्त 2 दिवस दिल्लीमध्ये ही परिषद झाली तर ही परिषद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, आपल्याला औपचारिकता करायची नाही. म्हणून वेगवेगळ्या विषयांवर, कधी शिक्षण असेल, कधी आरोग्य असेल, कधी आर्थिक गोष्टी असतील, याच्यावरच्या 250 बैठका वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या. लोकांचा त्यामध्ये प्रचंड मोठा सहभाग होता आणि आता त्याचा समारोप साधारण बैठकीने होणार. म्हणजे सगळं जग, साधारण 20 देश 2 दिवस जे करायचे ते मोदींनी पूर्ण वर्षभर सगळीकडे चालवलं, कारण त्यांचा फक्त संकल्पावर विश्वास नाही आहे, तर त्या संकल्पाची सिद्धता साध्य करायची असेल तर तुम्हाला केवळ बसून राहून जमणार नाही, तुम्हाला सामान्यांमध्ये जाऊन काम करायला लागेल. आणि कदाचित काही चुका होत असतील, काही त्यांच्या निर्णयांना मर्यादा असतील, मी असं म्हणणार नाही, विवेकानं विचार केला तर ते होऊ शकेल, परंतु अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं होत आहे. आणखी एक सुभाषित आहे की जे तुम्हाला कदाचित पटेल, तुम्हालाही त्याचा अनुभव आलेला असेल, सुलभा पुरुषा लोके सततम प्रियवादिनम अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ. की या जगामध्ये, लोके म्हणजे जग, सुलभा पुरुषा लोके सततम प्रियवादी, मला असे 1000 लोक भेटतील की जे सातत्यानं गोड असं बोलतात, सातत्यानं मधाळ असं बोलतात, सातत्यानं तुम्हाला पटेल असं बोलतात, हो म्हणतात. लोकांचं असतं ना, तुमच्याकडे एखाद्या दुःखाचा प्रसंग झाला तर तिथे येऊन रडायचं आणि बाहेर जाऊन हसून सांगायचं, तुम्हाला पटेल तशा पद्धतीनं तोंड हलवायचं फक्त, परंतु त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि ती कूटनीती कुटील नीती ती जगात सगळीकडे त्यांची चालू असते. म्हणून अशा लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु अशी काही माणसं असतात की अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभ, की अप्रिय आहे परंतु जे हिताचं आहे, जे खरं आहे, असं बोलणारी माणसं खूप कमी असतात. आणि तो वक्ता देखील खूप, वक्त्यांचं प्रमाणही कमी असतं, म्हणजे बोलणाऱ्यांचं आणि ऐकणाऱ्यांचं प्रमाणही खूप कमी असतं. खलील जिब्रान नावाचं एक तत्वज्ञ असं म्हणतो की वन हू स्पीक्स ट्रूथ इज इम्पॉर्टंट बट वन हू लिसन्स टू द ट्रूथ इज मोर इम्पॉर्टंट. जो सत्य बोलतो तो माणूस महत्त्वाचा असतो, परंतु जो ते सत्य ऐकू शकतो आणि पचवू शकतो तो माणूस बोलणाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. आणि पुढे जिब्रान असं सांगतो, जिब्रान एक थोर साहित्यिक होता, तो जिब्रान पुढे असं सांगतो, खलील जिब्रान, की जो सत्य बोलतो तो महत्त्वाचा आहे, जो ऐकतो त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे, परंतु सत्य हे नेहमी तुम्हाला माहीत असलं पाहिजे, परंतु ते नेहमी बोलायलाच पाहिजे का हे तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण तुम्ही जर ते बोलाल तर ते प्रत्येकाला पटणार नाही. समजा एखादा खूप उत्तम कार्यक्रम चालू आहे आणि सगळेजण त्या जेवणाची स्तुती करतायत, त्या कपड्यांची स्तुती झालेली, तिथल्या रचनेची स्तुती, किती छान तुम्ही ठेवलं सगळं वगैरे, कार्यक्रम छान झाला, आणि एखादा माणूस म्हणाला बरोबर आहे पण पोळ्या जरा कच्च्या होत्या, तर हे तिथे लोकांना आवडणार नाही, हे कितीही सत्य असलं आणि तुम्ही अगदी विरोधी गटातच झाल. लोक म्हणतील बघा, आता ज्यांना ते जे ते सांगतायत की हे खूप छान आहे, त्यांनाही माहीत असतं की ही पोळी कदाचित कच्ची आहे, भाजीमध्ये मीठ कमीच पडलं होतं, परंतु सगळेजण हे बोलत नाही, तुम्ही हे बोलाल तर कदाचित अडचणीत याल. म्हणून अप्रियस्याच्या पथ्यासे वक्ता श्रोताच्या दुर्लभा, अप्रिय आणि पथ्य आहे असं आपल्याला बोलायचं आहे का आपल्याला बोलायचं आणि आपल्या आपल्याजवळ ठेवायचं आणि आपल्याला जे करायचं ते करायचं आहे आपण आपलं ठरवायचं, कारण त्याने शत्रू वाढू शकतात. परंतु एखादा जर माणूस आपल्याला, आपण ऐकणारे आहोत, एखादा माणूस आपल्याला काहीतरी सांगतो आहे आणि ते आपल्याला पटतंय, ते कटू असेल पण ते करायला हरकत नाही, कारण ते कदाचित फायदेशीर असेल. की एखाद्या ॲलोपॅथीच्या गोळ्या या तुमचा आजार तात्पुरता बरं करू शकतात. आयुर्वेदाच्या गोळ्या तुम्ही जर घेऊन पाहिल्या, खडीवाले वैद्य आपल्या इथंच आहेत नारायणपेठ, त्यांच्या गोळ्या जर तुम्ही कधी घेतल्या तर तुम्हाला ते फारशा घ्याव्याशा वाटणार देखील, परंतु त्याचा इलाज हा कदाचित कायम असा इलाज असू शकण्याची शक्यता जास्त आहे, परंतु ते कडू असेल. म्हणून तुम्ही जर बघितलं तर लहान मुलांना शुगर कोटेड पिल्स देतात, ती सुरुवातीला वर साखर लावलेली असते आणि आतून ती गोळी कडू असते, ती कडू दिली तर ते घेणार नाही. हे तर सगळ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे आणि हे वास्तववादी तत्वज्ञान. म्हणून एखादं गोष्ट आपल्याला माहिती असताना देखील आपण बोलायची का नाही आपण आपलं ठरवायचं. प्रसंगी जर दुसऱ्या कोणी आपल्याला सत्य सांगितलं तर किती अंमल करायचं हे देखील आपण ठरवू शकतो, परंतु अशी माणसं अत्यंत दुर्मिळ असतात जे सत्य सांगतात. पुढचा श्लोक, चंदनम शीतलम लोके चंदनादपी चंद्र, चंदनम शीतलम लोके चंदनादपी चंद्रमहा, चंदनाद चंद्र चंदन चंद्र चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधु संगती. की
चंदनम शीतलम लोके, लोके म्हणजे जग, जगामध्ये चंदन हे शीतल आहे, चंदनादपि चंद्रमा, चंदनापेक्षा चंद्र अत्यंत शीतल. आता आपण चंद्रावर गेलेलो आहोत, चंद्र शीतल आहे वगैरे हे म्हणतात, पण चंद्र देखील आपण सूर्याशी तुलना करता तेवढा दाहक नसेल, परंतु चंद्र देखील आव्हानात्मक आहे. तिथे दिसायला दिसतं आपल्याला चांद छुपा बादल मी वगैरे वगैरे, ते तसलं नाही आहे. ते प्रकरण आहे, अवघड प्रकरण आहे, नाजूक प्रकरण. तुम्ही जर तिथे बघितलं आता तर प्रचंड अडचणी येतात वर गेल्यानंतर. म्हणून आत्तापर्यंत चार देश तिथे जाऊ शकले, भारत हा चौथा देश, आणि दक्षिण ध्रुवावरचा म्हणजे साऊथ पोलवरचा भारत हा पहिला देश जाणार. तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या वजनाच्या 6 पट वस्तू तुमच्यासोबत असायला लागतात, नाही तर तुम्ही तिथे उडायला लागाल. कारण चंद्रावरचं जे काही वातावरण आहे आणि पृथ्वीवरचं वातावरण याच्यात बराचसा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रावरचा 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस आहे. पण आपलं जे प्रज्ञान रोवर तिथे गेलेलं आहे ते मुळामध्ये 1च दिवस तिथे राहणार आहे, आपल्यासाठी ते 14 दिवस. आणि दुसरं एक आहे, दुसरा भाग तो चंद्राभोवती प्रदक्षिण वाहतो, आणि त्यातनं जे काही बाहेर आलेलं आहे ते असं नाही की चंद्र खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप शीतल आहे, सगळं बोलायला सगळं ठीक आहे, पण तिथे परिस्थिती अवघड आहे. तिथे नेमकं काय आहे याचा शोध फार कुणाला अजून घेता आलेला नाही. तर चंदन शीतल आहे, चंद्र त्याच्यापेक्षा शीतल आहे असं म्हणतात. परंतु चंद्र चंदन योरमध्ये चंद्र आणि चंदन याची जर तुम्ही तुलना केली तर त्याच्याही पेक्षा साधू जनांची संगती ही अधिक शीतल आहे असं म्हणतात. कारण चंद्राची शीतलता ही कदाचित भौतिक पातळीवर असेल, चंदनाची शीतलता ही सुवासिक पातळीवर असेल, परंतु साधूची जी सुवासिकता आहे ती माणसाचं जीवन, विचार, मूल्य पूर्णपणे बदलून मानवाचा महामानव करण्याची ती प्रवृत्ती आहे. दानवाचा मानव आणि मानवाचा महामानव. म्हणून चांगल्या माणसांच्या संपर्कात आलेली अनेक माणसं खूप चांगली झाली, त्यांना त्यांचा परिस्पर्श घडला आणि ते पुढे गेले. एक साधूचं असं उदाहरण सांगितलं जातं की काही मुलं एका ठिकाणी, एक आंब्याचं झाड होतं, आंबे अजून पिकलेले नव्हते, कैऱ्या होत्या, परंतु आंबे तयार होत होते, आणि तिथे काही मुलं खेळत होते, आणि त्यांचा खेळ चाललेला होता, खाली दगड घ्यायचा, खाली पडलेला तो झाडाला मारायचा, कैऱ्या किंवा आंबे जे काही असेल ते खाली पडेल आणि ते खायचं, असं बराच वेळ चाललेलं होतं. परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की त्या आंब्याच्या झाडाच्या मागे एक साधू तपश्चर्या करत बसलेले आहेत, आणि आपण मारलेले दगड त्या साधूला लागत आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. म्हणून कुणीतरी काहीतरी करण्याच्या बहाण्याने तिथपर्यंत गेल्यानंतर त्या मुलाला लक्षात आलं, अरे साधू महाराज तिथे बसलेले आहेत आणि त्यांना या दगडांचा त्रास होतोय, परंतु त्यांची तपश्चर्या अजूनही भंग पावत नाही. मग तो त्याच्या मित्रांना सांगण्यासाठी गेला, मग सगळेजण मिळून साधू महाराजांकडे गेले. चांगली मुलं ती होती, संस्कारशील होती, थोडीफार व्रात्य असतील परंतु संस्कारशील होती. ती तिथे गेली आणि त्यांनी साधू महाराजांना विचारलं की साधू महाराज तुम्ही आम्हाला क्षमा कराल का, आम्हाला कल्पना नव्हती आम्ही काय करत होतो. साधू महाराज काहीच बोलले नाही, 2-3 असं झालं. मग ते तपश्चर्येतनं ध्यानातनं बाहेर आले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की तुम्ही मला दगड मारले याचं मला काहीही वाईट वाटत नाही, तुम्ही मला दगड मारले याचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय असं नाही आहे, परंतु तुम्ही त्या कैरीच्या आंब्याच्या झाडाला दगड मारले, त्याने तुम्हाला आंबे दिले, तुम्ही मला दगड मारले, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही याचं मला वाईट वाटतं. साधूंची संगती ही अशी संगती, परोपकाराला जो परोपकार करेल तो सामान्य माणूस असू शकेल कदाचित, परंतु अपरोपकाराला देखील जो परोपकार करेल तो कदाचित साधू असेल. साधं उदाहरण बघा, एखाद्याच्या लग्नामध्ये आपण जात नाही आणि ती व्यक्ती आपल्या कार्याला आली तर आपण ओशाळून जातो, अरे मी गेलो नाही बरं का, पण ती व्यक्ती आली. उलट एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो आणि ती व्यक्ती आपल्याकडे आली नाही तर लगेच आपला व्यवहार सुरू होतो, मी तिथे गेलो होतो, 1,500 रुपयांचा आहेर मी केला होता, ही व्यक्ती आली तर आली, नाहीच आहेर पाठवला आणि तोही 620 रुपयांचाच होता. अशा पद्धतीचा विचार काही जणांच्या, सगळ्यांच्याच नसेल, मनात येतो, कारण आपल्याला तो व्यवहाराचा स्पर्श झालेला असतो आणि आपण त्यात अडकून पडलेला असतो. साधूंचं तसं होत नाही. म्हणून पंडित आणि साधू यामध्ये हाच फरक आहे की पंडित हे ज्ञानाने श्रेष्ठ असतात, साधू किंवा ऋषी हे ज्ञान आणि त्याच्याबरोबर त्यांचं आचरण याने देखील श्रेष्ठ असतात. म्हणून तत्वज्ञ श्रेष्ठ की ऋषी श्रेष्ठ, यामध्ये अनेक लोक ऋषींना साधूंना महत्त्व देतात कारण त्यांचं वागणं तसं असतं.
परंतु अशा साधूंची संख्या ही अत्यंत दुर्मिळ असते. चंदन जेवढं दुर्मिळ असतं, सोनं जेवढं दुर्मिळ असतं म्हणजे महाग असतं, त्याप्रमाणे साधूंचं आहे. साधू माणसं ही खूप कमी असतात, म्हणून आपल्या आयुष्यात कोणी साधूसारखं जर कोणी असेल तर त्याची थट्टा टिंगलटेवाळी करण्यापेक्षा त्यांचा जर स्पर्श आपल्या जीवनाला लाभला तर दानवाचा मानव मानवाचा महामानव झाल्याशिवाय राहणार नाही, हे खरंय. आणखी एक सुभाषित आहे, पिबंती नद्यम स्वयमेव नांबा, स्वयं न खादंती फलानी वृक्षा. पिबंती नद्यम स्वयमेव नांबा, की नद्या या स्वतःच पाणी कधीही स्वतः पित नाहीत. स्वयं न खादंती फलानी वृक्षा, झाडं स्वतःची फळं स्वतः कधी खात नाहीत. पाणी दुसऱ्यांना दिलं जातं, फळं सावली दुसऱ्यांना दिली जाते. नादंती सस्यम खलुवारी वाहा, की म्हणजे तुम्ही नदीचं उदाहरण घ्या, सावलीचं उदाहरण घ्या, किंवा कुठल्याही परोपकाराचं उदाहरण घ्या. जी माणसं, आणि पुढचं आहे परोपकार आहे सदा विभूते, थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की साधू तोच ते सुभाषित पुढच्या भागा म्हणजे त्याचाच पुढचा अर्थ असं सांगता येईल की साधू जे काही केलं जातं साधूकडनं ते स्वतःसाठी केलं जात नाही, ते दुसऱ्यांसाठी केलं जातं. ज्याप्रमाणे नद्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाहीत, झाडं स्वतःची फळं स्वतः खात नाहीत, किंवा अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी फक्त स्वतःसाठी न करता त्या गोष्टी समोरच्यासाठी केल्या जाऊ शकतात, याचं उदाहरण म्हणजे परोपकार करणारी माणसं असू शकतात. म्हणून तुम्ही अशी अनेक माणसंही बघितली असतील की जी माणसं कुठलीच अपेक्षा न करता सातत्यानं काम करत असतात, त्यांना फारशी अपेक्षा नसते. परवा मला कोणीतरी एक असंच उदाहरण दिलं की एक्स वाय झेड एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीला एका प्रथितयश महाविद्यालयामध्ये नोकरी मिळाली आणि ती नोकरी साधारण 1.25 लाख पगाराची होती. आता प्राध्यापकांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांचे सुरुवातीचे 1 लाख 1.25 लाखापर्यंत तो पगार आहे, ती नोकरी मिळाली. तर मी त्या व्यक्तीचा अमित्रस माझे ते त्यांचं मी अभिनंदन केलं की तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड म्हणजे सरकारी अनुदान असलेल्या महाविद्यालयात नोकरी मिळाली. तर त्यांनी सांगितलं की मी 2-3 वर्ष तिथे काम करत होतो, त्यामुळे संस्थेने माझा विचार केला, माझं शिकवणं माझं काम त्यांना पटलं, मी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असं त्यांना वाटलं, म्हणून 1 रुपया न घेता माझा आजकाल बरंच चाललं आहे म्हणजे पैशांचे प्रकार, 1 रुपया न घेता मला त्या ठिकाणी नोकरी मिळाली असं त्यांनी सांगितलं. आणि ते मला म्हणे तुला सांगतो, ज्यांनी माझं काम केलं त्यांना 30,000 रुपयेसुद्धा पगार नाही आहे, आणि ते मला दोनदा त्यानंतर भेटले, त्यांनी विषयसुद्धा काढला नाही. मी त्यांचे आभार मानले, ते आभारही त्यांनी ऐकून घेतले नाही. म्हणाले आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू त्या हृदयाला दार कशाला. परोपकार करणारी माणसं अशी आहेत की त्यांना त्याचा विशेष काही फायदा नसेल, माझा पगार एवढा आहे त्याचा पगार माझ्या 4-5 पट आहे तो विचारच नाही, कारण ते एका विशिष्ट संघटनेचं व्यक्तिमत्व आहे आणि ती संघटना स्वार्थ प्रेरित अशी संघटना नाही आहे, तर ते लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. तर परोपकार करणारी माणसं या जगामध्ये खूप कमी आहेत आणि या हाताचं त्या हाताला देखील कळणार नाही की दान दिलं गेलं, नाही तर थोडं काही केलं तर सांगण्याची प्रथा परंपरा आपल्याकडे असते, परंतु अशी अनेक माणसं असतात. आणखी एक सुभाषित, चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रा विशेषत, सजीवम दाहते चिंता निर्जीवम दहते चिंता. ही चिता आणि चिंता यामध्ये मूल अर्थाने फारसा फरक नसेल, एका अनुस्वाराचा फरक असेल, परंतु चिंता ही सजीव माणसाला संपवते आणि चिता ही निर्जीव माणसाला संपवते. म्हणून चिता जेव्हा दिली जाते, अग्नी जेव्हा दिला जातो, ते ठीक आहे, ते माणूस शरीराने संपतो, परंतु चिंतेने माणूस हा मनाने पोखरला जाऊ शकतो आणि त्याला वेगवेगळे आजार जडू शकतात. तर आपण जे आजकाल म्हणतो ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल वगैरे वगैरे अनेक गोष्टी, या सगळ्यांचं डॉक्टर सांगतात की शुगर तुमची वाढणं, याचा अर्थ तुम्ही फक्त गोड खाता किंवा बाहेर सातत्याने खाता किंवा मीठ खाता वगैरे, हे ठीक आहे, परंतु तुमचा जर राग वाढत असेल, तुमची चिंता वाढत असेल, त्याने स्ट्रेस निर्माण होत असेल, त्याचा परिपाक या सगळ्या आजारांमध्ये होतो. म्हणून अमेरिकनची आता संघटना आहे डॉक्टरांची, त्यांनी जो नवीन रिसर्च केला आहे त्यामध्ये गोड खाण्याचं प्रमाण आणि डायबिटीस याचा संबंध 20-30% असू शकेल, परंतु तुमचं स्ट्रेस, तुमची जीवनशैली, प्रचंड चिंता आणि त्यामध्ये अडकून राहणं, सातत्याने विचार करत राहणं, स्ट्रेस येणं, हा भाग डायबिटीस ब्लड प्रेशरसाठी जास्त घातक आहे हे नवीन संशोधन आता बाहेर येतं. म्हणून चिंता ही चितेकडे नेते असं म्हणतात,
आणि चिंतन माणसाला चैतन्याकडे नेतं असं म्हणतात. म्हणून चिता ही माणसाला शरीराने संपवते, परंतु चिंता ही माणसाला मनाने पोखरते. आणि असं म्हणतात की आई वडील हे शरीराने म्हातारे होत नाहीत, तर ते मुलाबाळांच्या काळजीने म्हातारे होतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ज्या सुरकुत्या वगैरे असतात, त्यातला अर्धा भाग मुलाबाळांची काळजी, कसं होईल काय होईल, हे असं आहे तसं आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. आता सगळं खरं असेल असं नसेल, लोक असाच तर्क काढत असतात, सगळंच खरं नसेल, परंतु त्यामध्ये सत्यता आहे. काही वेळा आपण लिफ्टमध्ये बसतो, लिफ्टमध्ये बसतो आणि सातव्या मजल्यावर जायचं असतं, आपण पहिल्या मजल्यावर बसलेलो असतो. दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट जाते, दार उघडतं, कोणीतरी उतरतं. तिसऱ्या मजल्यावर जाते, दार बंद होतं, त्यानंतर कोणीतरी येतं दार, हे चालू असतं. आणि आपल्याला 3 मिनिटांचा वेळ जो असतो, ज्यात आपण जाणं अपेक्षित, त्याला 10 मिनिट लागतात. आणि आपण चिंता करत असतो, कसं होईल काय होईल, पोचेल का लवकर. इथपासून उद्या मला प्रवासाला जायचं आहे, रिझर्वेशन तयार आहे, बॅग भरलेली आहे, 4 उठायचं, कारण 5 गाडी आहे, 4:30 सगळं ठरलेलं आहे, तरी आपल्या डोक्यात ती चिंता असते, होईल का, कसं होईल, 1000 वेळा आपण गेलेलो असतो. तिसरा विषय म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं असतं, 2 महिने लागणार असतात आणि ते पीक येणार असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही लिफ्टचं उदाहरण घ्या, गाडीचं उदाहरण घ्या, शेतकऱ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी जेव्हा व्हायच्या त्या तेव्हाच होणार. हा पंखा जर मी सुरू केला तर तो फिरणार, आणि मी बंद केला मला वाटलं नाही, 1 सेकंदात तो बंद, तो होणार नाही. तो तेव्हाच बंद होणार जेव्हा त्याला 5, 10, 15, 20 सेकंद वेळ पूर्ण होईल, तेव्हाच तो. मी जर चिंता करत बसलो, म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याची जर आपण चिंता करत असू, तर जे टाळणं आपल्या भविष्यात हातात आहे ते आपल्याला टाळता येणार नाही, म्हणजे आपलं आरोग्य. असं आता तज्ज्ञ सरळ सांगतायत की 50-60-70% भाग हा चिंता, स्ट्रेस, तुमची जीवनशैली, नकारात्मकता, विनाकारण लोकांवर रिॲक्ट होणं वगैरे वगैरे, या गोष्टींमध्येच दडलेलं आहे. बाकी 20-30% भाग आरोग्याचा आणि काही खाणं पिणं वगैरे या प्रकाराचा असू शकतो. म्हणून चिंता कशी कमी करता येईल, आणि त्यासाठी अनेकदा मार्ग सांगितले जातात की ध्यान करणे वगैरे, किंवा योगा करणे, किंवा डीप ब्रिदिंग करणे, दीर्घ श्वसन वगैरे, तर याचे फायदे अनेक हजारो लोकांना निश्चितपणे दिसलेले आहेत. शेवटचं सुभाषित घेऊयात आणि आपण थांबूयात. शेवटचं सुभाषित आहे, एक वर्ण यथा दुग्धम भिन्न वर्णासु धेनेषु. की गायींचा वर्ण, एखादी गाय काळी असते, एखादी चॉकलेटी रंगाची असते, एखादी पांढरी असते, एखादी गव्हाळ वर्णाची असते. गायींचा वर्ण जरी वेगळा असला तरी दुधाचा वर्ण एकच असतो. एक वर्ण यथा दुग्धम भिन्न वर्णासु धेनेषु. धेनेषु म्हणजे गाय. गायीचा वर्ण वेगळा असला तरी दुधाचा वर्ण एकच असतो. तथैव धर्म वैचित्र्यम तत्वमेकम परम स्मृतम. तसं सगळे धर्म जरी वेगवेगळं काही सांगत असले तरी त्यांच्या जो यांचा जो एक मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला एकाच परमेश्वराकडे घेऊन जातो. म्हणून तुम्ही इस्लामचा विचार केला तर इस्लामने मुसल इमान, की जो शांती निर्माण करेल, हा त्याचा खरा अर्थ आहे. दान करा, शांती निर्माण करा, लोकांवर प्रेम करा, परोपकार. हिंदू धर्माचा तुम्ही अभ्यास केला तर काही तत्व वेगळी असतील इस्लामपेक्षा, पण दान हिंदू धर्मात सांगितलेले. म्हणून आपण पुरुषोत्तम मास जो गेल्या 1-2 महिन्यापूर्वीच आपल्याकडे झाला, दानाचं प्रचंड महत्त्व आहे. म्हणून व्यक्तींना तुम्ही लक्ष्मीनारायण असं समजून दान करा असं सांगतात. तर आपल्याकडे इथे सांगितलेलं आहे, परोपकार सांगितलेलं आहे, प्रेम, दया, करुणा वगैरे सांगितलं. गौतम बुद्धांचं तत्वज्ञान वेगळं असेल, त्यांनी ईश्वर नाकारला असेल, त्यांनी धर्म नाकारला असेल, परंतु विज्ञान स्वीकारलं असेल वगैरे वगैरे, परंतु त्यांच्याही प्रेम, दया, करुणा वगैरे ही तत्व आहेत. ख्रिश्चनांमध्येही ती आहे. सगळे धर्म तुम्ही घेतले तरी या सगळ्यांची तत्व वेगवेगळी जरी वाटत असली तरी पण काही तत्व ही सारखी आहेत. आणि त्यांचा जो एक मार्ग आहे की आपलं जीवन सुखी व्हावं, आपलं जीवन पुण्यवान व्हावं, आपलं जीवन चांगलं व्हावं वगैरे वगैरे, हे त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून विवेकानंद म्हणाले की तुम्ही वेगवेगळे धर्म जरी बघितले तरी त्या धर्माची शिकवण ही शेवटी एक त्याचं समरी जर काढली तर ती सारखीच आहे. भगवंतसुद्धा हे म्हणतात की जशा अनेक नद्या शेवटी वाहता वाहता समुद्राला जाऊन मिळतात, तसं तुम्ही सगळ्यांनी मिळून कुणालाही केला तरी तो नमस्कार शेवटी मलाच येऊन पोहोचतो. तसा विवेकानंदांनी विश्वधर्म सांगितला की सगळ्या धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी जर आपण घेऊ शकू तर एक नवीन धर्म आकाराला येईल, जो हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन असा नसेल तर तो विश्वधर्म असेल. जगातल्या सगळ्यांसाठी तो असेल आणि जगातल्या सगळ्या धर्मांची चांगली तत्व तिथे एक झालेली असतील आणि ती सर्वांना उपयुक्त पडतील अशी तत्व असतील. तर धर्माधर्मांचा विचार आपण करतो
कुणाला कुणीतरी विचारलं तुझी जात काय, तो म्हणाला एक हात आणि दोन पाय, माझी जात ही आहे, मला एक हात आहे आणि मला दोन पाय, हे सगळ्यांमध्ये आहे. म्हणून हा माझा हा तुझा हा भाई भेद न करता हे महात्मे हेच सांगतात की आपण धर्म या नावाखाली अनेकदा भांडत बसतो, परंतु सगळ्यांचं तत्वज्ञान काही प्रमाणात वेगळं असलं तरी त्यातली सारखी तत्व ही स्वीकारार्ह आहेत, ती आपण स्वीकारू शकतो आणि त्यातनंच जगाचं कल्याण होऊ शकेल. तर अशी ही सगळी सुभाषित होती जी मला वाटली की ज्याचा उपयोग आपल्याला फारसा थोडाफार होऊ शकेल, ज्यावर आपण चिंतन करू शकू आणि यातलं वेचक वेधक आणि जे मोत्यासारखं असेल ते आपण स्वीकारू शकू, जे पटलं नसेल ते आपण बाजूला ठेवू शकू. तुम्ही पण यावर विचार निश्चितपणे करू शकता आणि जे जे तुम्हाला पटलं असेल, जे जे शक्य वाटत असेल, त्याचा अंमल निश्चितपणे करू शकता. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची वेळेअभावी रजा घेतो. धन्यवाद.